गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. गारपिटीची माझं सकाळपासून काल खरं तर झाल्यापासून आम्ही सगळेच माझे सगळे जालना बीड आणि परभणी आणि विदर्भातल्या सगळ्या सहकाऱ्यांची आम्ही सातत्याने बोलतो आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आमचे सगळे स्थानिक तिथले सहकारी सातत्याने कलेक्टर असेल सरकारशी बोलतात. आदरणीय पवार साहेब आज दिल्लीलाही गेलेले तेही सरकारशी बोलणार आहेत की तातडीने पंचनामे झालेच पाहिजेत. सोयाबीनलाही भाव नव्हता, कापसाचा तर बोंडाळीचा एवढा मोठा प्रश्न आहे, त्याचेच पैसे आलेले नाहीत. कर्जमाफी सरकार माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते सरसकट करू, ती काही सरसकट झालेली नाही आहे. लोकांकडे पैसे नाही आलेले आणि त्यातून हे गारपिटीसारखं एवढं मोठं संकट आज महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि पंचनामे तातडीने करून त्यांना लवकरात लवकर मदत करणं हीच सरकारची भूमिका असली पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही सगळे पाठपुरा करतोय. तूरडाळीचा प्रश्न असेल, तूरडाळीला भाव नाही अजून पूर्णपणे, आली पण नाही आहे तूरडाळ मार्केटमध्ये, तरी अजून तुम्ही बघताय भाव किती पडलेले आहेत. कांद्याच्या पिकाचं केवढं मोठं नुकसान झालं आहे, ज्वारी बाजरी मोसंबी आणि द्राक्ष याचं प्रचंड, हरभरा याचं प्रचंड नुकसान आज सगळीकडे झालेलं आपल्याला दिसतं.